अंबरनाथ रेल्वे स्टेशन परिसरातील रिक्षा स्टँड मध्ये उभ्या असलेल्या रिक्षावर अचानक विद्युत वाहिनीसह झाड कोसळल्यानं त्याचा शॉक लागून रिक्षा चालक विष्णू राजू सोळंकी यांचा जागीच मृत्यू झाला होता. आता त्यांच्या कुटुंबियांना 4 लाख रुपयांची आर्थिक मदत अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी केणेकर यांनी मिळवून दिली आहे. याबाबत डॉक्टर केणेकर यांनी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे तसेच नैसर्गिक आपत्ती या शीर्षकाखाली मदत मिळावी म्हणून पाठपुरावा केला होता. या अनुषंगानं केलेल्या पाठपुराव्यानं मयत विष्णू सोळंकी यांच्या कुटुंबियांना नैसर्गिक आपत्ती या शीर्षकाखाली तहसीलदार कार्यालयाकडून 4 लाखांचा धनादेश देण्यात आलाय. 28 जून रोजी रात्रीच्या सुमारास अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे अंबरनाथ रेल्वे स्टेशन परिसरातील रिक्षा स्टँड मध्ये उभ्या असलेल्या रिक्षावर विद्युत वाहिनीसह झाड कोसळल्यानं रिक्षा चालक विष्णू राजू सोळंकी यांचा जागीच मृत्यू झाला होता. ही घटना घडून 1 तास झाल्यानंतर देखील MSEB कडून विद्युत पुरवठा खंडित न झाल्यानं मयत विष्णू सोळंकी यांना वाचवण्याचे कोणतेच प्रयत्न करता आले नाही. मयत विष्णू सोळंकी यांच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी हे त्यांच्यावर होती. त्यांच्या आकस्मित जाण्यानं त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झालाय. त्यामुळे मयत विष्णू राजू सोळंकी यांच्या कुटुंबियांना MSEB मार्फत आर्थिक मदत मिळवून देण्याकरिता अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी केणेकर हे महावितरण आणि तहसीलदार कार्यालयाकडे पाठपुरावा करत होते. अखेर रिक्षा चालक विष्णू राजू सोळंकी यांच्या कुटुंबियांना आमदार डॉक्टर केणेकर यांनी महावितरणकडून 4 लाखांची मदत मिळून दिली आहे.